एक अतिशय हृदयद्रावक अशी घटना घडली आहे. मुलाकडे 30 कोटीची संपत्ती आणि नातू आयएस, पण आजी आजोबा राहत होते उपाशी. डोळ्यात पाणी आणणारी सुसाईड नोट. मुलगा करोडपती, नातू आयएस अधिकारी, पण आजी आजोबांना 2 वेळचं जेवणही मिळत नव्हतं. अखेर या वृद्ध आजी आजोबांनी टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करण्यापूर्वी या वृद्ध दाम्पत्याने एक पत्र लिहिलं. हे पत्र आता व्हायरल झालं असून डोळ्यात पाणी आणणाऱ्या या घटनेवर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. हरियाणातली ही घटना असून 78 वर्षाचे जगदीशचंद्र आर्य आणि 77 वर्षाच्या भागली देव यांनी सल्फास गोळ्या खात आत्महत्या केली. मृत वृद्ध दाम्पत्य आयएस विवेक आर्य यांचे आजी आजोबा होते. त्या मृत वृद्ध दाम्पत्याने लिहिलेलं पत्र अतिशय भावुक करणारं आहे. यात त्यांनी असं म्हटलंय की मी जगदीशचंद्र आर्य माझं दुःख तुम्हाला ऐकवणार आहे. माझा मुलगा वीरेंद्रकडे 30 कोटींची संपत्ती आहे, पण त्याला त्याच्याकडे आम्हाला 2 वेळचं जेवण देण्यासाठी पैसे नाही. मी माझ्या लहान मुलाकडे राहत होतो, पण 6 वर्षापूर्वी त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर सुनेने वाईट काम करायला सुरुवात केली. त्याला विरोध केला असता तिने मारहाण करून आम्हाला घराबाहेर काढलं, असं जगदीश आर्य यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. हे पत्र लिहिल्यानंतर जगदीशचंद्र आणि भागली देवी यांनी विषारी गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर त्यांनी पोलीस कंट्रोल रूमला फोन करत आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी वृद्ध दाम्पत्याची प्रकृती अस्वस्थ झाली होती. पोलिसांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. त्या दरम्यान जगदीशचंद्र यांनी लिहिलेलं पत्र पोलिसांच्या हाती सोपवलं. रुग्णालयात उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी 4 जणांविरोधात FIR दाखल केली आहे. जगदीशचंद्र आर्य यांनी आपल्या पत्रात पुढे असं लिहिलं आहे की घरातून बाहेर काढल्यानंतर 2 वर्ष आम्ही अनाथाश्रमामध्ये राहत होतो. पुन्हा आलो तर मुलाच्या घराला टाळावं लागलं होतं. या दरम्यान पत्नीला पॅरालायसचा झटका. त्यानंतर आम्ही मोठ्या मुलाकडे राहू लागलो, पण त्यानेही आम्हाला ठेवण्यास नकार दिला. शेजारचे जेवण देत होते, पण तेही शिळं अन्न होतं. किती दिवसही असं जगायचं, त्यामुळे अखेर आम्ही विषारी गोळ्या खाऊन जीवन संपवत आहोत. आम्हाला 2 सुना, 1 मुलगा आणि 1 भाचा आहे. जितके अत्याचार त्यांनी आमच्यावर केले आहेत, तितके कोणीही आपल्या आईवडिलांवर करू नका, असं आवाहनही त्यांनी या पत्रात केलं आहे. सरकार आणि समाजाने या 4 जणांना कठोर शिक्षा द्यावी, तेव्हाच आमच्या आत्म्यास शांती लाभेल, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान मुलगा वीरेंद्र यांना आजारी असल्याने आईवडिलांना टोकांचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे, पण पोलिसांनी 2 सुना, मुलगा आणि भाच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. देशभरात साधारण अशीच परिस्थिती असल्याचं एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे. वृद्धापकाळ, पैशाची कमतरता, कमी पेन्शन आणि कुटुंबाचं दुर्लक्ष यामुळे देशात जवळपास 750 वृद्धाश्रम आहेत. यातले काही खाजगी तर काही सरकारी आहेत. हल्लीच्या या बदलत्या काळात अनेक जणांना आपले आईवडील नकोसे असतात, पण आपल्या जन्मदात्यांना असं वागवू नका, त्यामुळे ते असे वाऱ्यावर त्यांना सोडून देतात व त्यांना वृद्धपणीच तुमची खरी गरज असते, त्यामुळे त्यांचा आधार बना. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.